कल्याणमध्ये कोरोनामुळे दोन डॉक्टरांचा मृत्यू झालेला आहे. डॉक्टर नागेंद्र मिश्रा आणि त्यांचा मुलगा डॉक्टर सूरज मिश्रा अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघंही बापले कल्याण पश्चिमेकडील गांधारी रोड परिसरात राहत होते. नागेंद्र मिश्रा यांचं टिटवाळा आणि खडवली इथं क्लिनिक होतं, तर सूरज यांचं बाबगाव इथं क्लिनिक होतं. कोरोनाची लागण झाल्यानंतर दोघांवरती ठाण्यातल्या वेदांत रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र काल दोघांचाही मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 24 तासात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर सारी या आजारानं 9 जण दगावले, त्यामुळे स्मशानभूमीत मृतदेहांचा खत साठला होता. काल दिवसभर स्मशानभूमीत चिता जळत होत्या. जिल्ह्यात आतापर्यंत 691 जणांना कोरोनानं गाठलं आणि त्यांचा बळी घेतलाय. हा आकडा दररोज झपाट्यानं वाढताना दिसतोय, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता दुकानाच्या वेळाही बदलल्या आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच आता सुरू असणार आहे. नागपूर शहरात गेल्या आठवड्यापासून सुमारे 6,000 दैनिक कोरोनाबाधितांची वाढ होती आहे, त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी हॉटस्पॉट निर्माण झालेत. शहरात सध्या 175 पेक्षा जास्त प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आली आहेत. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर आणि धंतोली झोनमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप होतोय. या 4 झोनमध्ये सर्वाधिक कंटेनमेंट झोन आहेत. शहरात 5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळलेल्या परिसरात मायक्रो कंटेनमेंट झोन तयार केले जात आहेत. नागपुरातील कोरोनाचा फैलाव पाहता प्रतिबंधित क्षेत्र अजूनही वाढण्याची शक्यता आहे. बीडमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर औषध आणि कोरोना प्रतिबंधक लस अशी सगळ्यांचीच टंचाई आहे. रोजची 1,000 ऑक्सिजन सिलेंडर्सची मागणी असताना फक्त 600 सिलेंडर्स उपलब्ध होत आहेत, तर रेमडेसिवीर 1,000 पैकी केवळ 100 मिळत आहेत. लसींचा साठा संपल्यानं केंद्र बंद करावी लागत आहेत लसीकरणाची. प्रशासनानं खबरदारी घेऊन उपाययोजना न केल्यास स्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची भीती इथं निर्माण झाली आहे. अलिबागमध्ये आजपासून 2 दिवस कडक वीकेंड लॉकडाऊन पुकारण्यात आलं आहे. या लॉकडाऊन दरम्यान केवळ मेडिकल स्टोअर्स आणि दवाखाने सुरू असतील. दूध तसंच इतर अत्यावश्यक सेवा दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे, तर इतर दुकानं आणि आस्थापनं ही कडकडीत बंद राहणार आहेत. आज आणि उद्या या वीकेंड लॉकडाऊन असेल, तसंच इतर दिवशीही कडक लॉकडाऊन सुरू राहील. कोरोना रोखण्यासाठी अलिबागकर पुढे सरसावले. शहरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येतोय. शुक्रवारी तहसीलदारांनी घेतलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता शहरातील मेडिकल, दवाखाने आणि दूध विक्री वगळता सगळी दुकानं बंद आहेत. कोरोनाचा जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मुंबई आणि ठाण्यातील सर्व अधिकृत शिधावाटप दुकानं सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. लॉकडाऊन काळात गरिबांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दुकानात येणाऱ्या लाभार्थ्यांना कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या निफाडमध्ये आजच्या वीकेंड लॉकडाऊनला 100% प्रतिसाद मिळतोय. अत्यावश्यक सेवा वगळता सगळी दुकानं आणि आस्थापनं बंद ठेवण्यात आली आहेत. गरज नसताना कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन नगरपंचायतीनं केलेलं आहे. नागरिकांकडून या सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. नांदेडमध्ये काल झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सोशल डिस्टन्सिंगचा पार बोजवारा उडाला. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील यावेळी उपस्थित होते. शिवाय बँकेच्या भिंतीला लागूनच जिल्हा शासकीय रुग्णालय कोविड सेंटर आहे, तरीही तिथं चक्क फटाके फोडण्यात आले. हा काँग्रेसचा उन्माद असून दोषींवरती कारवाईची मागणी भाजपनं केली, तर ही कार्यकर्त्यांची चूक असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन असून अत्यावश्यक सेवा वगळता सगळी सर्व व्यवहार हे बंद आहेत, मात्र निर्बंध असताना देखील नागरिक घराबाहेर पडत आहेत यासाठी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. नागरिक नियम पाळत नसल्यानं पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतलाय. बीड जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीय. सुरुवातीला लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद देणारे नागरिक आज मात्र मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेत. परळी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे